खूप चांगल्या स्थितीमध्ये त्याने संपन्न केला, म्हणजे खूप चांगल्या फॉर्म मध्ये गौतम, आणि अशा वेळेला मात्र गौतम तेवढीच जबाबदारी यंग अचीवर दांडी या संघाला जर का जिंकायचं असेल तर गौतमचं चालणं नितांत गरजेचं आहे. आणि गौतम आता स्ट्रायकिंग वरती सुद्धा आलाय. मधील गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती करण येताना पाहायला मिळतो, आणि करण यावेळेला कशा प्रकारची गोलंदाजी करतो, कारण जसं मगाशी उल्लेख केला होता पहिल्या आणि दुसऱ्या षटक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, आणि यावेळेला तीच परिस्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये जो दबाव क्रिएट केला गेलाय त्या दबावाला मेंटेन ठेवला जात आहे का, ताबडतोड बल्लेबाजी वीस ओव्हर मध्ये येणारा दर्शनीय स्ट्रोक चंडीशी मारच्या पार षटकार सहा धावा. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता जर आपण पाहिलं तर, चेंडू बरोबर फुलर लेंथ होता, उद्वस्ट थोडासा बाहेर होता, आणि जी गौतमची गौतमचा जो स्टान्स आहे त्या स्टान्सला पाहता हा पटका खेळला त्याच्यामध्ये तितका अवघड नव्हतं, परंतु क्रिकेटिंग स्टाईल मध्ये मनात झालं, टिपिकल टेनिस क्रिकेट स्टाईल मध्ये हा पटका खूप दुर्लभ आहे. पुन्हा एकदा त्या प्रकारचा प्रयत्न, परंतु हा कव्हरच्यावर मारायचा होता. चेंडू बॅटची घेऊन मागे जातोय आणि कोणती धाव येत नाही, परंतु तो षटकार, तो षटकार दर्शनीय होता, वाकडना जोडला होता, कदाचित मॅच ऑफ द सिक्सर नक्कीच. म्हणजे ऑनराईट जे आपल्याला खेळायला जात होता, बॉलच्या रेषेमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता तो गौतम आकरेनी. पुन्हा गौतम सज्ज होता, गोलंदाजी धाव करती, गोलंदाजी सज्ज आला ऑन साईडला, बॅट तो थोडा कालच्या बाजूला चेंडू लागलाय, क्षेत्रक्षक वेगाने आला, निर्देकेगा क्षेत्रामधना एक दादा चेंडूवरती पूर्ण होते. आणि आतापर्यंत दांडीची टीम मधली नव्हता गौतम, हे समीकरण होतं एक, म्हणजे बऱ्याच खेळाडूंना ओळख निर्माण देणारे संघ असतात, पण गौतमने आपल्या संघाला सुद्धा एक ओळख निर्माण करून दिलेली आहे असं म्हणावं लागलं. आणि सध्याच्या घडीला गौतम वरती मदार आहे. दुसऱ्या रनला आपण बघितलं तर फलंदाजी मार्क वरली, फलंदाज आहे, गुरु सुद्धा आहे, आणि बॅट मधून आतो स्वीट स्पॉट वरती चेंडू आलाय, बॅटच्या ज्या स्वीट स्पॉट वरती, आणि आवाज आला टॉक कसा, आणि चेंडू गेलाय सरळा मिडलिकेट आणि लोमांत क्षेत्र होत, त्याच्या मधून चेंडू सीमारेच्या बाहेर गेलाय. सहा धावांचा फटका. आता वेग बघडतोय, आता सामना बदलतोय, आता सामना थोडासा टर्नअराउंड होतोय. धावा बघितल्या बॅटबॉलवरती, इथे धावा धावून घेतल्या त्या 17-17. पहिल्या षटकामध्ये चार धावा गेल्यानंतर या तीन चार असणार आहे, त्याचा इम्पॅक्ट जाणवणार, त्याचा परिणामही या मॅच मध्ये जाणार आहे. पण गोलंदाजी मार्कवरती जर आपण बघितलं, गोलंदाज पुन्हा एकदा आलाय मयूर, ज्या मयूरनं पहिलं षटक सुरेख हाताळलं होतं, चार धावांचं षटक हाताळलं होतं, हे कारण होतं पुन्हा एकदा त्याला संधी मिळालेली आहे. मग एक ते दुसरं षटक हाताळण्यासाठी मयूर आलाय.
चेंडू सापडलेला आहे, चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चुकलाय, चेंडू त्यांच्या हातात निसटलाय. निसरडा मैदानही आहे, निसरडा मैदानही आहे त्याचा उल्लेख करतोय. थोडंसं वेगाने आले चेंडूवरती जर बघितलं आपण, थोडस वेगाने आलं आणि चेंडूपर्यंत पोहोचत असताना करायचं तो वेग थोडासा जास्त झाला आणि चेंडू जोपर्यंत पर्यंत आला आपल्या हातांची ओंज खाली येऊ शकली नाहीये आणि तिथून त्या ओंजचा चेंडू निघालाय. इथे दोन धावा या चेंडूवरती झाल्यात आणि दोन धावा पुढे गेलाय. बरं, अतिशय चांगली बाब त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 21 धावा दाखल करती आहोत आणि अजून 5 मिनिटं करण्याची नाही का मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक करण करणच्या जोडीने अजून एक क्षेत्ररक्षक आले परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये दाखल झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्यामुळे हा झेल धन्यला दान. या प्रकारच्या कॅचेसना कन्वर्ट करणं गरजेचं आहे. हा सामना आहे लो स्कोरिंग आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्ही जर का या प्रकारच्या झेलला मुकणार असाल तर मात्र तुमच्यासाठी सामना लांब होऊ शकतो. तुम्हाला या प्रकारचे प्रयत्न किंवा या प्रकारच्या अटेम्प्ट ना पूर्णपणे आपल्या बाजूने चुकवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने प्रयत्न किंवा हाफ चान्सेस सुद्धा तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. अशा क्षणाला धावा जर बघितला धावपळ करत जाताना बघतोय मैदानाच्या मध्ये काही प्रेक्षक वर्ग आले त्यांना विनंती आपण बघा. जेव्हा बाउंड्री लाईन आहे सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. म्हणजे मराठीमध्ये सांगतो की सीमा रेखापासून लांब बसा, धोनींपासून म्हणजे सीमारेखापासून थोडस लांब बसा, बाउंड्री लाईन पासून आपण थोडस लांब बसा. मी येतो पण एकदा तुमच्या दिशेने अगदी योग्य विश्लेषण समजणाऱ्या भाषेमध्ये बोलल्यानंतर बाकीच्या सर्वांनी सगळ्या गोष्टी समजत असतात आणि म्हणूनच या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला गेलाय. मयूर पुन्हा एकदा गोलंदाज माकवती चैराज मोठा फटका पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय का. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडे संधी नाहीये. स्किटी आउटले आउटफील्ड आणि अशा प्रकारे हा चेंडू जातो सीमारेषा पार चार धावांसाठी. चार धावा येत आहे. चार धावाने धावपळीत जाऊन जर आपण पाहिलं तर पोहोचलं 27 वरती. तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. तिसरं षटक मारले असतंय. जो मयूर इकॉनॉमिकल साबित ठरत होता, जो मयूर असा वाटत होता की तो घातक ठरतो फलंदाजांसाठी, त्या मयूरवरती होणार हा आघात थोडासा त्रासदायक आणि दोन दोन संधी होत्या, दोन ऑपॉर्च्युनिटी होत्या, त्याही गमावल्यात या षटकामध्ये. जर आपण बघितलं जास्त अतिरिक्त खांद्याचा जोर या शॉट ऑफ डिलिव्हरी बराच उंचावर डोक्यावरनं पार होतो. पंचाकडनं व्हाईट चेंडूचा इशारा आलाय आणि दुसरा इशारा आलाय वन फॉर द ओव्हरचा. एक तुम्ही बाउन्सर हाताळलेला आहे. हा इशारा सुद्धा पंचाकडनं आलाय आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता ज्या संधी होत्या मिड विकेटला संधी होती त्या कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या दिशेनं जेल टिपण्याची संधी होती त्या तुम्ही संधी गमावल्या. संधी वारंवार येत नाहीये, संधी वारंवार येत नाही. संधी अजून आले 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 आणि पुन्हा एकदा गेले. झेल यावा झेल सुटावा हे समीकरण चाललंय. काय कालच्या दिवसातलं विजय पुन्हा एकदा जयराजच्या अंगामध्ये गेलाय की काय. कालच्या दिवसामध्ये विजयला लाभलेले 5 जीवनदान आज पुन्हा एकदा ती जयराजला दिसते. नाव जयराज आहे आणि खऱ्या अर्थानं राज करते, या खेळपट्टीवरती राज करते. जर धावा बघितल्या 3-0 30 14 चेंडूचा खेळ तीन शिल्लक आहे. 18 धावांची गरज आम्ही तुमच्या दिशेने येतोय. या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. हे झेल या येणारे धावा मिस स्पीड कारण तुम्ही 48 धावा डिफेंड करता, 23 धावा त्यावेळेला तुम्ही डिफेंड करतात. त्यावेळेला अशा पद्धतीने सोडलेले झेल आपल्या पथ्यावर पडणार नाहीये तर आपल्या पराभवाच्या दिशेने आपल्याला जाणारा संघ आहे ना त्याला सहाय्यभूत ठरणार आहेत. तर आपण तो वर्ग क्षेत्राचा दर्जा वरती आणायची गरज आहे. नाही एखाद्या मोठ्या पटलावरती खेळत असताना तुम्ही ज्यावेळेला मोठ्या स्पर्धेला येऊन दाखल होत असतात त्यावेळेला या प्रकारचे झेल मग तो सामना लो स्कोरिंग असो किंवा हाय स्कोरिंग या प्रकारचे झेल तुम्हाला कधीही मॅच जिंकून देत नसतात. या प्रकारच्या चुका एकदा झाली ठीक आहे परंतु दुसऱ्यांदा जर का झाली तर ती तुमच्यासाठी जास्त हानिकारक ठरू शकते आणि ती हानी आता किती प्रमाणात होती हृदयला या संघाला हे मात्र आपण येणाऱ्या काही वेळामध्ये पाहणार आहोत. आणि वारंवार चुका केल्या जातात ना त्या आहे
इसलिए हमेशा कहते हैं ना, आप तब नहीं आते हो जब आप गलतियां करते हो, आप गलतियों पे गलतियां करते हो ना तब शायद आप हारते हो या हार के कगार तक पहुंचते हो। चुका नहीं चुका करा कर्म से नहीं मानता। मैं एक डायलॉग है नक्कीस तुम्हारा दिशे मित्र एकदा समर्थन करा बाट ना कारण मनता मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस पर रियल फैक्ट इज करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस। तुम्ही चुकांमध्ये सुधार करा, चुकांमध्ये सुधारण्या, चुकांमध्ये दुरुस्ती करा, पर तुम्हाला ती संधी आहे। इथे तीन षटकांचा खेळ संपला आहे, इथे पहिल्यामध्ये आले होते 4 धावा, दुसऱ्यामध्ये आले होते 14, या षटकामध्ये आले 13 धावा, याचा अर्थ तीन षटकांचा खेळ समाप्त झाला। धावबळ काय धाव बघतोय 31 12-17 सामना आहे, 12 चेंडू 17 धावांनी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय। पहिले दो षटक सुरू होता त्यांना धावा आल्यात, धावा रोखण्याचं, धावा थांबवण्याचं, धावांना अंकुश लावण्याचं काम इथे केलं जाणार की धावा पुन्हा एकदा जयराजच्या बॅटमन आल्यात, धावा इथे गौतमच्या बॅटमन आल्यात। दोन्ही बाजूने जर आपण पाहिलं तर 12-17 इक्वेशन आहे, 12-17 समीकरण आहे, परंतु टर्निंग पॉईंट काय सध्याच्या घडीला बाजू कोणाच्या बाजूने झुकलेली आहे ती मात्र आपण पाहणार आहोत। एका बाजूने जर आपण पाहिलं तर 12-17 इक्वेशन मध्ये तुम्हाला 8.5 सरासरी म्हणजे 8.5 सरासरीने या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी पुढे जावं लागणार आहे, पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली असेल तर ते तितकंच असं राहणार नाहीये। फलंदाजीचा क्रम जर आपण पाहिलं तर सुरुवातीला दोन गडी त्वरित बाद स्वस्तात बाद झाले होते, स्वस्तात बाद झाले होते, आणि स्वस्तात बाद झाल्यानंतर काय झालं होतं तर गौतम आकरे यांनी जयराजला साथीला घेत असताना जी पार्टनरशिप बिल्ड केली, जी पार्टनरशिप बिल्ड केली ही जमेची बाजू राहिली आहे यंग अचिव्हर दांडिया संघाला। कारण ही पार्टनरशिप फक्त विकेटवरती उभे राहिलेले नाही आहेत तर विकेटवरती उभे राहून धाबा जमवल्यात आणि त्या बनवलेल्या धाबा आणि सध्याच्या घडीला दोघेही सेट आहेत, हे सेट असताना त्यांच्याबद्दल होणार होतं परफॉर्मन्स आहे तो मात्र अतिशय उजबाजू शकतो यंगाच्या दांडिया संघाला। आणि त्याच्यात जसं तुम्ही उल्लेख केला होता एक पार्टनरशिप, एक साझेदारी, एक भागीदारी, एक दोन खेळाडूमध्ये जमलेली जोडी ही महत्वाची आहे। आणि जोडी नेहमीच कमाल करते, जोडी नेहमीच धमाल करते, आणि ही जोडी सुद्धा कमाल धमाल करते। 12-17 सामना आहे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजा गोलो सज्ज होतोय, इथून 12-17 सामना आहे। स्ट्राईक एंडला बघतो जोडा, नॉन स्ट्राईक एंडला गौतम आकरे आहेत, हे दोन्ही फलंदाज जे आतापर्यंत चांगली कामगिरी करतात, खास करून जयराज, जयराजच्या बॅटमधून धावांचा ओघ आलाय। जयराज 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावांची खेळ जयराजच्या बॅटमन आले, तर दुसऱ्या बाजूला गौतम आकरे आहे, कूल अँड काम खेळण्याचा प्रयत्न करतोय, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते। पंचाकडनं 1-2 दोन धावा या चेंडूवरती इशारा होतोय, दोन धावांचा इशारा होतोय पहिल्या चेंडूवरती। आणि महत्वाच्या घडीला काय होतं वर्जी, कारण गौतमकडे अनुभव आहे, जयराजकडे आक्रमकता आहे, याचा मिलाप आहे, याचा हा संगम आहे, ही जोडी त्याच कारणासह चालली, कारण नेहमी जसं म्हणतात ना एक गोष्ट आहे, चुंबकीय गुणधर्म जे असतात ना ते विरुद्ध ध्रुवच एकत्र येतात, इथे एका बाजूला आक्रमकता आहे, एका बाजूला समय सुस्तकता आहे, कदाचित तीच जोडी जमले हे यंग अचिव्हरसाठी फायदेशीर ठरते। नक्कीच, आणि म्हणून हे दोन फलंदाज सेट असल्याकारणाने हे धावपळ तितकंस मोठं नाहीये त्यांच्याकडे, परंतु गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी करतो खरोखर मानावं लागेल धावची संधीकडे बात होईल का नाही, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पान मोक्याच्या वेळेला चेंडू हातामध्ये विसरतो, फेकी सुद्धा होते, धाव सुद्धा येत नाहीये, चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत आहे 3 चेंडूचा खेळ, जर 2 धावा आतापर्यंत वसुलला गेला, त्याजून 3 चेंडू खेळणं शिल्लक, मोठा फटका चेंडू हवेमध्ये, षटकार जाईल की झेल होईल, झेटीची संधी आहे आणि झेल तर सुटलाय, आणि सुटता सुटता चेंडू सीमारेखा पार सुद्धा गेलाय, आणि म्हणूनच ते अंतर कुठं कुठेतरी वाढत असताना पाहायला मिळत आहे। 6 धावा 39 धावा धावपळक्यावरती आहेत, आणि अशा वेळेला अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे, इक्वेशन मध्ये बदल होईल कारण आतापर्यंत 8 धावा वसुलल्या गेल्यात। आणि मुख्यत्वे काय ठरलंय की क्षेत्ररक्षण हा कलीचा मुद्दा ठरलाय या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये जर बघितलं तर क्षेत्ररक्षण थोडस याच्यावरती पुन्हा एकदा लक्ष द्यावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला। इथे चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मिस केलंय, यष्ट्यानं मिस केले, आता चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, चेंडूपही चांगली झाली होती, कलेक्टरही चांगला झाला होता, पण यष्ट्यानं हात लागला नाहीये, यष्ट्यानं हात लागला नाहीये, येतच ना म्हणजे ज्या पद्धतीने दैव नशीब लक तुमच्या बाजूने असताना त्यावेळेला असेच प्रसंग करत असतात। हे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, आणि पुन्हा एकदा कहाणी येऊन टिपले गेले, मॅच सारखी कहाणी आलंय, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची आवश्यकता आहे, 6-7 एकाचा फरक आहे,
पण फरक स्पष्ट करा, म्हणजे जसं आपण जेव्हा शिक्षण घेत असतो दोन गोष्टीमध्ये फरक स्पष्ट करा, ते मी त्या दोन या संघामधल्या फरकाविषयी चर्चा करतो. कारण आतापर्यंत जर बघितलं सत्यवेद दावा पहिले झटक सूर्यघाताला त्याच्यानंतर चांगली कामगिरी त्याला साथ लाभली नव्हती, ते खास करून क्षेत्रविशेष म्हणजे म्हणून ही कहाणी इथपर्यंत आले. ही कहाणी बदलली असती, बदलू शकली असती, नवीन कहाणी आली असती, पण तो क्रिकेटमध्ये जसं म्हणता इफ्स अँड बट्स, जर त्याला काही थारा नाहीये, जे घडतं ज्या वेळेला तुम्हाला घडायचं, ज्या वेळेवरती निर्णय घ्यायचा तो वेळेवरती निर्णय घेणं गरजेचं असतं. आणि बतश वेळेला ना बरं, जे नेहमी सांगतो सगळे निर्णय आपले नसतात, काही वेळेचे असतात, वेळेवर घ्यायचे असतात, वेळेवर ठरवायचे असतात आणि वेळेनुसार घ्यायचे असतात. या क्षणाला काय निर्णय घेणार, सहा चेंडू सात धावांची आवश्यकता. मी जसं आपण उल्लेख केला की फरक स्पष्ट करा काय घडलं होतं. नक्की संतोषने पहिले षटक आताले त्यावेळेला चार धाव खर्च केल्या होत्या, मयूरने पहिले षटक सुद्धा चार धावाचंच केलं होतं आणि ज्या वेळेला चौथं षटक संपन्न झालं तेव्हा अतुलने दहा दिल्या होत्या, इथे गोलीने सुद्धा दहा दिल्या. मात्र मधली जी दोन षटक आहेत त्याच्यामध्ये झालेला चढ उतार, मधल्या दोन षटकामध्ये दहा बारा अशा धावा गेल्या होत्या आणि त्यानंतर खालच्या बाजूला जर पाहिलं तर करण आणि मयूरने 14-13 अशा धावा गेले. हा फरक आहे. परंतु सर्वाधिक मोठा फरक काय आहे तर या दोन खेळाडूंमध्ये झालेली पार्टनरशिप, जी पार्टनरशिप आतापर्यंत हवी ठरते आणि त्या पार्टनरशिपमुळे हा सामना शेवटच्या षटकामध्ये 6-7 इक्वेशन मध्ये येताना पाहायला मिळतोय. गौतम आखरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जयराज गोलंदाजी मागवती गोलंदाज. पहिला चेंडू बॅकअप डॅन टाकण्याचा प्रयत्न, कव्हर रिझन मध्ये इनफील्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट दुसऱ्या गावाचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण. क्या बात आहे, ही काशी होत आहे. मैदानाच्या आतमध्ये असताना रनिंग बिटवीन द विकेट होती, जास्त जोर देऊन सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हे गौतमला सांगणं काही गरजेचं नाहीये. गौतम यामध्ये माहिर आहे आणि मॅच कशाप्रकारे चालू ठेवायची यासाठी त्याचा खूप मोठा हटकंड आहे आणि ते दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती दोन धावा, येणार चेंडू शिल्लक पाच, पाच चेंडूमध्ये पाच धावांची गरज. म्हणजे खऱ्या अर्थानं पंच लावा लागणार आहे, पाचचा पंच कि सहाचा पंच, पाच कि सहा, पाचचा पंच नाही हा तर षटकाराचा पंच झाला आणि षटकाराने सामना फिनिश. सामना सेम झालाय, मागच्या मॅच मध्ये सुद्धा षटकाराने मॅच फिनिश झाली होती, यावेळेला सुद्धा षटकाराने मॅच फिनिश झालंय आणि आता मात्र अशा दोन संघांमध्ये सामना असणार आहे जो दोन्ही संघाने सामना षटकाराने संपवलाय. मात्र आता या मॅच मध्ये कोण बाजी मारेल, चला दोन्ही गणदार टॉस साठी या. बॉईज आणि दुसऱ्या बाजूला इंगाची वर दांडी, दोन्ही कन्नडा टॉस साठी या. एका बाजूला असेल दुसऱ्या बाजूला इंगाची वर दांडी, चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या.